दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड। आणि आता बातमी मुंबईहून। गोवंडी शिवाजीनगर चिखलवाडी मध्ये इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। शकील जलील खान या तरुणाने त्याची पत्नी राजिया खान, 7 वर्षाचा मुलगा सरफराज व 3 वर्षाची मुलगी अतिफा यांच्यावर विषप्रयोग करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। बघूया संपूर्ण बातमी। शिवाजीनगर मध्ये एक छोटेसे किराणा मालाचे दुकान चालवणारा शकील हा शांत आणि आनंदी स्वभावाचा व्यक्ती होता। 8 वर्षांपूर्वी त्याने रजियाशी लग्न केलं। मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले हे दाम्पत्य 3-4 वर्षांपूर्वी गोवंडीत राहायला आले होते। त्यांना 2 गोंडस मुलंही झाली। हसत खेळत असलेले हे कुटुंब सकाळी उद्ध्वस्त झाले। सकाळी फोन उचलत नाही म्हणून त्याचा भाऊ सुफियन घरी आला। दरवाजा उघडत नाही म्हणून दरवाजा तोडला तर त्याला हे 4 मृतदेह आढळले आणि विभागात खळबळ उडाली। नाही कुछ नाही होत आता, आजूबाजूला किस्से नाही होत आता। नहीं अभी कितने लोग रहते थे इसमें? 2 में अभी भी बच्चे रहते थे और देवर रहते थे और कोई नहीं। अभी ये घटना हुई है। हाँ क्या माहौल है एरिया में? माहौल तो अच्छा ही है। आजू बाजू वाले लोग से भी कभी कचाई नहीं हुआ, कभी बवाल नहीं, कुछ नहीं हुआ। मियां बीवी में कभी नहीं हुआ है? उनका भी घर में भी कभी झगड़ा हुआ? नहीं नहीं। आपका नाम? परवीन। नेमके शकील ने का केलं, कसं केलं, कारणे काय याचा अजून शोध लागलेला नाही। संपूर्ण कुटुंबच संपल्यानं पोलिसांसमोर या घटनेचं कारण शोधण्याचे मोठे आव्हान आहे। आज सकाळी 11:30 वाजता पोलीस कंट्रोल रूममधून आपल्याला संदेश मिळाला की फैजाने रजा मस्जिदच्या मागे इंदिरानगर झोपडपट्टी आहे, जे 4 नंबर 13 मध्ये हे मृतदेह आहेत। आम्ही जागेवरती गेलो तर मृतदेह जे आहेत ते चौघं रूममध्ये खाली उतरण्या परिस्थितीत पडलेले होते। त्यांचा एक भाऊ आहे, लहाना भाऊ सुफियान म्हणून, त्यांचं फैजाने रजा मस्जिदच्या खाली गाळ्यामध्ये एक जनरल स्टोअर प्रोव्हिजन आहे, दुकान आहे। त्या दुकानामध्ये दोघंही भाऊ काम करतात। तर लहाना भाऊ दुकानामध्ये झोपतो आणि मोठ्या भावाची ज्याने हे सुसाईड केलेलं आहे शकील, तर ते आणि फॅमिली त्यांची इकडे घरामध्ये राहतात। ते तर सकाळी भाऊ 10-10:30 दरम्यान दुकानावरती येत असतो दररोज, आणि नंतर हा सुफियान जो लहाना भाऊ आहे तो घरी फ्रेश व्हायला, नाश्ता द्यायला जातो। तर तो आज आला नाही म्हणून तो सारखा त्याला फोन करत होता, त्याचा फोनही भावाने उचलला नाही म्हणून तो घरी आला। घरी येऊन त्यांनी दरवाजा खटखटला, पण त्यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांनी लातानी दरवाजा तोडला। तर दरवाजा उघडून बघतो तर खाली 2 मुलं आणि त्याची भाऊजी ती पडलेली होती, आणि भाऊ अँगलला ओढणीच्या साह्याने अडकले, अडकवलं, म्हणजे हँगिंग परिस्थिती दिसला। तर त्यांनी बॉडी पकडून त्यांनी वरचं ते ओढणी कापली आणि खाली बॉडी घेतली। तर त्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही पंचनामा केलेला आहे, कारण आतून दरवाजा लॉक असल्यामुळे इतर कोणताही संशय येत नाही आहे, परंतु त्याच्याकडे कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही आहे। आणि त्यांचे बॉडी आम्ही राजवाडी हॉस्पिटलला पाठवलेले आहेत, त्याच्यामध्ये PM नोट झाल्यानंतरच आपल्याला समजेल की नेमकं काय झालेलं आहे। सर म्हणजे त्याचे भाऊ आहेत आणि काका आहेत जवळ, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगल्या प्रकारची आहे, त्याचं लग्न होऊन जवळपास 9 वर्षे झालेली आहेत, 2 मुलं आहेत। त्यांच्यामध्ये कधीही घरामध्ये भावासोबत किंवा म्हणजे नवरा बायकोंमध्ये कधी वाद झालेला त्यांनी ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही। आजूबाजूला पण आपण चौकशी केली तर त्यांच्यामध्ये असा कोणताही वाद नव्हता किंवा भांडणतंटा काही नव्हता, त्यामुळे याच्यामध्ये आधीच चौकशी चालू आहे। CDR वगैरे आम्ही घेऊन काय काय परिस्थिती समोर येते त्यानुसार चौकशी करू। खेल कूद के दौरान और व्यायाम के दौरान लगने वाली चोटों के इलाज के लिए स्पोर्ट्स मेडिसिन और आर्थरोस्कोपिस्ट उपलब्ध हैं। ऑर्थोबेस्ट क्लिनिक में 16 ऑर्थोपेडिक सुपर स्पेशलिस्ट शामिल हैं। ये सभी एक ही छत के नीचे उपलब्ध होंगे। ऑर्थोबेस्ट आयुष्मान अस्पताल विंग, पहली मंजिल, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, रामदास पेठ में स्थित है।